दिवाळी फराळातील सर्वात आकर्षक पदार्थ म्हणजे चकली। मग ती चकली भाजणीची असू दे किंवा इतर कुठल्या पद्धतीने बनवलेली। चकली आवडत नाही असं म्हणणारं कोणीच नाही, फक्त ती चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत असली पाहिजे। तेलकट आणि मऊ पडलेली चकली कोणीच खात नाही। आज आपण खमंग खुसखुशीत अशी चकलीची भाजणी बनवून चकली बनवतो आहे। ही चकली पहा, काटे काय मस्त आलेले आहेत आणि रंग तर अप्रतिमच। खुसखुशीत आणि काटेदार अशी चकली आज आपण बनवणार आहोत आणि तेही भाजणी बनवून। तेलात न विरघळणारी किंवा कधी कधी बऱ्याच वेळेला काय होतं ना की चकली तेलामध्ये घातली का लगेचच विरघळायला लागते, तर तसं का होतं किंवा चकली मऊ पडू नये संपेपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी मी काही भरपूर अशा टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि खमंग आणि खुसखुशीत अशी चकली भाजणी कशी बनवायची किंवा भाजणीमध्ये कुठला असा एखादा पदार्थ घातल्यानंतर भाजणी अगदी खुसखुशीत होते तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर सर्वात आधी चकलीसाठीची भाजणी बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते। सर्वात पहिल्यांदा आदल्या दिवशी तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून ठेवायचे आहेत। तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये चकली करायची आहे, अर्धा किलोची, एक किलोची किंवा मग दोन किलोची, तर तुम्ही इथे तेवढ्या प्रमाणामध्ये तांदूळ आधी धुवून फॅनखालीच वाळवायचे आहेत। उन्हामध्ये तांदूळ वाळवायचा नाही। तर आता इथे आपण हे जे सर्वच जे डाळी घेतलेले आहे, धान्य घेतलेलं आहे, तर ते इथे मी धुवून न घेता कॉटनच्या एखाद्या नॅपकिनने पुसून घेतलेलं आहे। तर तुम्हीही हे सगळं जे धान्य घेताना स्वच्छ असं एखाद्या कॉटनच्या नॅपकिनने किंवा फडक्याने पुसून घ्यायचं आहे। आता इथे मी तुम्हाला सर्वच जे हे धान्य घेतलेलं आहे ना, तर ते वजन काट्यावर मोजून दाखवणार आहे, त्यामुळे आपली जी भाजणी आहे ना तर ती परफेक्ट प्रमाणामध्ये बनवून तयार होणार आहे। तांदूळ घेतल्यापैकी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदळाच्या निम्मेस आपल्याला इथे चण्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजे पाव किलोच्या प्रमाणामध्ये चण्याची डाळ इथे मी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे। सर्व साहित्यांचं अगदी अचूक प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहणार नाही। आता पाव किलो चण्याची डाळ घेतल्यानंतर इथे आपल्याला 100 ग्रॅममध्ये सगळे धान्य घ्यायचे आहेत। आता इथे मी गहू 100 ग्रॅम घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे बाजरी घ्यायची आहे 100 ग्रॅम। वाटीचं प्रमाणही तुम्हाला मी पुढे देणारच आहे, म्हणजे ज्यांच्याकडे वजन काटा नाहीये तर ते वाटीनेही धान्य मोजून घेऊ शकतात। ज्वारी सुद्धा आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचे आहे। असं आपल्याला तीनही प्रकारचे धान्य घ्यायचं आहे, ज्वारी, बाजरी आणि गहू 100 ग्रॅममध्ये इथे मोजून घेतलेलं आहे। आता इथे जर का तुम्ही वाटीने धान्य मोजता आहात तर वाटी ही कुठल्याही प्रकारची तुम्ही एकच वाटी वापरायची आहे आणि त्या वाटीने तुम्ही इथे बघू शकताय की पाऊण वाटी आपली इथे भरलेली आहे आणि पाऊण वाटी धान्य इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो तांदळासाठी। आणि ह्या ज्या डाळी आहेत ना, तर ह्या डाळीसुद्धा आपण मोजून घेणार आहोत। सर्वात पहिले तर इथे तुम्हाला मी सांगते की भाजणी बनवण्यासाठीचा खास पदार्थ म्हणजे मटकीची डाळ। मटकीच्या डाळीमुळे भाजणी जी आहे ना ती अतिशय खुसखुशीत अशी बनून तयार होते। कॅल्क्युलेशन आधी आपण इथे 0 करून घेऊया, म्हणजे तुमच्या प्रमाण लक्षात येईल व्यवस्थित। आता इथे ही जी डाळ घेतलेली आहे ना मटकीची, किंवा सर्व डाळी आपल्याला 50 ग्रॅम या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत। सुरुवातीला तुम्ही ज्या वाटीने धान्य मोजणार त्याच वाटीने इथे आपल्याला पाव वाटी या सर्व डाळी आणि पोहे घ्यायचे आहेत, म्हणजे मूग डाळ, पोहे, साबुदाणे, त्यानंतर उडदाची डाळ, अशा या डाळी किंवा पोहे 50 ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बडीशप, जिरे, धणे आणि आपल्याला तीळ घ्यायचे आहेत। हेही खूप महत्वाचे घटक आहेत। आता हे सर्व जे प्रमाण आहे ना, तर ते मी इथे आपल्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो तर तो चमचा इथे मी 2-2 चमचे असं हे बडीशप, जिरे आणि तीळ घेतलेले आहेत। त्यांचं वजनी प्रमाण म्हणजे 20 ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये आपल्याला बडीशप, धणे, जिरे आणि तीळ घ्यायचे आहेत। हे सर्व धान्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, फक्त तुम्हाला मटकीची डाळ मात्र आठवणीने घालायची आहे। भाजणी खमंग अशी भाजून घेण्यासाठी इथे आपल्याला जाड तळाची अशी कढई वापरायची आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला खूप जास्त स्लो पण नाही करायची, थोडीशी मीडियम करायची आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व जे धान्य आहेत ना तर ते भाजून घ्यायचे आहेत। सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यायचे। खूप जास्त गडद रंगावरती आपल्याला हे धान्य भाजायचं नाही, हलकं हलकं आपल्याला हे धान्य भाजून घ्यायचं आहे, कारण मग आपण हे भाजणी तर बनवतोच पण त्यानंतर मात्र चकली बनवल्यानंतर तेलामध्ये गेल्यावर ती शिजून छान तळून निघते, त्यामुळे खूप जास्त ही भाजणी करपवायची नाही किंवा गडद रंगावर भाजायची नाही। आता
तांदूळ भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे अगदी याच रंगावरती. अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला इथे मी भाजताना दाखवत नाही, नाहीतर मग व्हिडिओ पूर्ण मोठा होऊन जाईल. तर तुम्ही अगदी बरोबर अंदाजाने अगदीच मीडियम गॅसवरती हे धान्य करपू न देता भाजून घ्यायचे आहेत. हे धान्य भाजत असताना कढई सोडून इतरत्र कोणतेही कामे करायला जायचं नाही, नाहीतर मग धान्य एकाच बाजूने करपूही शकतं किंवा एकाच बाजूने भाजू शकतं. त्यामुळे कलसाच्या मदतीने सतत हलवत आपल्याला हे धान्य जे आहे ना ते एकसारखं सर्वच बाजूनी एकाच रंगावरती भाजून घ्यायचे. त्यामुळेच ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कढई सोडून इतरत्र कामं करायला जायचे नाही. सुरुवातीला धान्य भाजायला जरा वेळ लागतो कारण धान्य हे जड असतं, त्यामुळेच इथे थोडं धान्य भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आणि त्यानंतर मात्र आपण यामध्ये डाळी वगैरे ज्या घालणार आहोत ना तर त्या अगदी पटापट भाजून होतात कारण डाळी हलक्या असतात आणि त्या भाजायला फार वेळ लागत नाही. साबुदाणे घातल्यानंतर साबुदाण्याचाही रंग बदलू द्यायचा नाही, फक्त आपल्याला मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे साबुदाणे असे एकसारखे परतूनच घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजायलाही खूप जास्त वेळ लागत नाही, कढईमध्ये घातल्याबरोबरच ते लगेचच भाजले जातात कारण खूपच हलके असतात पोहे आणि कढई इथे आपली तापलेली आहे आता, त्यामुळे खूप जास्त वेळ पोह्यालाही लागत नाही. 2 मिनिटं पोहे हलवल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये सर्व डाळी ज्या आहेत ना तर त्या घालून घ्यायच्या आहेत. डाळी भाजताना मात्र गॅसची फ्लेम स्लो केली तरी पण चालेल कारण कढई तापलेली आहे आणि डाळी लगेच करपू शकतात हलक्या असल्यामुळे. सर्वच डाळी मी एकाच वेळेला या कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या एकसारख्या रंगावरती भाजल्या देखील जातील. चला तर सतत हलवत या डाळी भाजूनच घेऊयात. डाळींचा हलकासा खमंग असा सुवास येऊ लागला ना की लगेचच आपल्याला ह्या डाळी कढईच्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी बडीशेप, जिरे आणि धने तीळ आपल्याला इथे एकाच वेळेला भाजून घ्यायचे आहेत. गॅस इथे स्लोच ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही. खमंग असा सुवास येऊस्तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. खूप जास्तही करपवायचं नाही कारण कढई भरपूर तापलेली आहे आणि लगेचच हे जे जिरे आणि बडीशेप आहेत ना तर ते करपूही शकतं, त्यामुळे स्लो गॅसवरती आपल्याला लक्ष देऊन हे सर्वच भाजून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी खमंग खुसखुशीत आपली भाजणी बनवून तयार झालेली आहे. आता ही भाजणी हलकीशी थंड होऊ द्यायची फॅन खाली, त्यानंतर गिरणीमधून बारीक स्वरूपामध्ये दळून आणायची आहे. आता या सर्वच भाजणीचं वजनीप्रमाणे इथे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. सर्वच भाजणी छान मिक्स करून घेऊयात. संपूर्णपणे आपल्याला ही जी भाजणी आहे ना ती थंड करून मगच डब्यामध्ये भरायची आहे. आता हे सर्वच धान्य भाजून झाल्यानंतर यांचं आपण वजन करणार आहोत. तर एका डब्यामध्ये घालून यांचं वजन 1.5 किलोच्या जवळपास झालेलं आहे, म्हणजे 1.5 किलोपर्यंत आपली ही भाजणी इथे बनून तयार झालेली आहे सर्व धान्य डाळी मिक्स करून. कसा वाटला मग तुम्हाला भाजणीचा हा डिटेल व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चकली भाजणीचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात उद्याच्या चकलीच्या व्हिडिओमध्ये, कारण लगेचच मी यानंतर चकलीचा व्हिडिओ टाकणार आहे. याच भाजणीपासून मस्त अशी खमंग खुसखुशीत तेलात न विरघळणारी आणि मऊ न पडणारी अशी चकली आपण बनवणार आहोत. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.